थालीपीठ करत आहे, त्यामध्ये इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी हा भोपळा किसून घालत आहे। भोपळा किसून झालेला आहे, त्यामध्ये मी आता बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेते। त्याबरोबरच आता चवीनुसार तिखट, मीठ, आणि ओवा घालते। ओवा थोडासा हातावर चोळून घालते। कुठलेही पीठ घालू शकतो आपण, भाजणीचं जरी घातलं तरी चालेल, पण वेगळी चव भोपळ्याची लागावी यासाठी मी ज्वारीचं घेतलेलं आहे। लागेल तसं पाणी घालून आता मी पीठ भिजवून घेते अशा पद्धतीने। हे पीठ आता भिजून तयार झालेलं आहे, त्याचे छोटे गोळे करून घेते मी आणि मग आता थालीपीठ लावायचं। तव्यावर तेल घातलेलं आहे आणि मी आता थालीपीठ लावून घेत आहे। तेल व्यवस्थित पसरवते आहे अशा पद्धतीने, गोल थालीपीठ मी लावून घेते। थालीपीठ लावून गॅसवर ठेवलेलं आहे, मी त्यावर झाकण ठेवते आणि ते होईपर्यंत आता आपण थांबणार आहोत। थालीपीठ आता मी उलटत आहे, अशा पद्धतीने एका बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून झालेला आहे, आता दुसरीकडून भाजून घेते आणि अशीच मी बाकीची पण करून घेते। अतिशय छान दिसत आहे, भोपळा मुलांना विशेष आवडत नाही तर अशा पद्धतीने आपण त्यांना देऊ शकतो, हे थालीपीठ त्यांना नक्कीच आवडेल। असं हे टेम्प्टिंग थालीपीठ आता तयार झालं आहे, त्यावर मी लोण्याचा गोळा घालून घेते। चटणीबरोबर, लोणच्याबरोबर किंवा नुसतंच लोण्याबरोबर, तुपाबरोबर हे अतिशय छान लागतं आहे। तर असं हे भोपळ्याचं थालीपीठ आता तयार झालेलं आहे।